विशेष प्रतिनिधी मुंबई येथील आझाद मैदान येथे 26 ते 27 फेब्रुवारी रोजी क्रांतीवीर लहूजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी व मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, पुणे येथे लहूजी साळवे अशा सर्व थोर पुरुषांचे स्मारक तात्काळ उभारणी करावी. अशा विविध मागण्यांसाठी 2 दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. या ठिकाणी हजारो मातंग समाजाने पाठिंबा दर्शवला आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांनी लहूजींनी जो अपेक्षित महाराष्ट्र त्यांना हवा होता, तशी आज परिस्थिती दिसून येत नाही. आजची परिस्थिती अत्यंत भयंकर असून समाजावर सातत्यानं अन्याय होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भीमा कोरेगावचा जो ठाण हल्ला झाला, त्याच्या 3 मुख्य आरोपी आजही मुकाट आहेत. त्यांना शासन पाठीशी घालते आणि आमचा चंद्रशेखर आझाद युपीमध्ये त्याला लासुका लावून आतमध्ये टाकलं जाते. ही जी सगळी परिस्थिती बघून आम्ही सर्वजण अण्णाभाऊंच्या विचाराची वारस म्हणून आता रस्त्यावर आलेलो आहोत. नितीन आगेच्या आरोपींना अजूनही न्याय मिळाला नाही. त्याच्या आरोपींना इथलं शासन, इथली न्यायव्यवस्था मुक्त करते, निर्दोष मुक्त करते. या सगळ्या गोष्टी बघून आणि आजही अनुसूचित जातीमधील मातंग समाज हा सर्व गोष्टींपासून, लाभापासून वंचित आहे आणि त्यामुळं लहूजी साळवे अभ्यास आयोग असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं स्मारक असेल, हे तात्काळ उभे राहिले पाहिजे आणि आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि जे महामंडळ शासनाने बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याचं नाव आहे, तो तसं न करता त्यांनी जर त्या पद्धतीनं तो प्रयत्न, आम्ही त्यांचा निश्चित समाजाच्या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून तो हाणून पाडू. आणि या सगळ्या मागण्यांसाठी हा आमचा लढा चालू आहे. आम्ही सातत्यानं 24 तास या समाजामध्ये समाजाचा पाठिंबा मिळत आहे का? समाजाचा पाठिंबा मिळत आहे. समाजाचा पाठिंबा